सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचा आजच्या आपल्या या शिबिराचा उपयोग काय होणार आहे तर लक्षात घ्या, आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयोग होणार आहे. लिहून घ्या वाटल्यास, लिहून नको, लक्षात ठेवा, लिहायला तुम्हाला परत वेळ नाही आहे. आपली स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, केलेला अभ्यास लक्षात राहणार आहे, परीक्षेच्या वेळी बरोबर आठवणार आहे. आपल्या आजच्या शिबिराचा सगळ्यात मोठा उपयोग, आणि हे शिबिर माझे वडील 45 वर्ष घेत होते आणि गेली 25 वर्ष या फील्डमध्ये आहे. 10 वर्षापासून तर खूप म्हणजे हजारोच्या संख्येने मी शिबिरं घेतलेली आहेत आणि त्यामुळे ठामपणे समजेल स्मरणशक्ती वाढणार आहे, एकाग्रता वाढणार आहे. आपली एकाग्रताच नसते त्यामुळे आपण जो अभ्यास करतो तो एकाग्रतेने न केल्यामुळे तो स्मरणात राहत नाही. स्मरणात न राहिल्यामुळे तो परीक्षेच्या वेळी आठवत नाही. ज्यावेळी कधी आठवायचं असेल तो आठवत नाही, कारण की त्यावेळी पण एकाग्रता नसते. तर तिथे आपली एकाग्रता कशी वाढवायची, एकाग्रतेने अभ्यास कसा करायचा, त्याच्यासाठी काय आयडिया करायची, काय स्वयंसूचना घ्यायच्या, हे आपण शिकवणार. एकाग्रतेबरोबर स्मरणशक्ती, त्याच्यानंतर मनोबल वाढवण्यासाठी, मनोबल, विल पॉवर, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल. आता तुम्हाला जी ऑनलाईनची भीती वाटते ना, ती भीती मनातून काढून टाकायची आपल्याला. बस झालं, पूर्ण जग जर ऑनलाईन शिक्षण घेत आहे तर तुम्ही कशाला घाबरताय? आज ह्या क्षणी पूर्ण जगातला एकूण एक मुलगा ऑनलाईन मुलगा मुलगी ऑनलाईन शिक्षण घेतोय आणि हे वर्ष त्याचं त्याच ऑनलाईन पद्धतीवर तो घेणार आहे. मग सगळंच देत आहेत ना, सगळं जग देत आहे, मग आपण घाबरलं तर कशाला? आपण जर घाबरू तर आपण त्या गोष्टीपासून पाठी राहू. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आहे. जे काय आहे त्याचा स्वीकार करायचं आहे, त्याला कसं फेस करायचं आहे, तोंड द्यायचं आहे आणि त्याच्यात विस्तार करून द्यायचं, त्याच्यात यश पण मिळवायचं आहे, हे आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी कशा स्वयंसूचना घ्यायच्या हे शिकणार आहोत. दुसरं लक्षात घ्या मित्रांनो, आपण इकडे आलेला आपल्यात काही दोष असू शकतात, आपल्याला काही वाईट सवयी असू शकतात. मी आता ह्या सगळ्या बाहेर काढत नाही, काय प्रत्येकाला माहिती असतं, कोण आळशी असतो, अति आळस, अति टीव्हीची आवड, झोपेची आवड, इतर काही वाईट सवयी. वाईट सवयी बऱ्याच असतात, तुम्हाला माहिती आहे. वाईट सवयी, वाईट व्यसनाकडे होणार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पण ह्या काढता येतात. ह्या काढता येतात फक्त आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला आहे हे, प्रत्येकाला कळतं आणि आपल्याला आपली वाईट गोष्ट सोडायची इच्छा पाहिजे. एकदा इच्छा तयार झाली ना की मार्ग मिळतो आणि काही ना कसं होतं, मार्ग कसा असतो हेच कळत नाही. पण आपल्या ह्या आता जो शिकतोय त्या टेक्निकमध्ये आपल्या ती वाईट गोष्ट आपण कशी बदलायची, म्हणजे चांगल्या सूचना देऊन हे आपल्याला करता येतं आणि ते करणार आहोत. मी तुम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आहेच. अगदी लागलं तर माझा व्हॉट्सअप नंबर पण देऊन जाईल. मी मला डायरेक्ट फोन करून का व्हॉट्सअपवर मेसेज करा, नाही तर आमची श्रद्धा आहे, सर आहेत, ते स्वतःसुद्धा चांगले करतात, प्रयोग करतात, तेही तुम्हाला मार्गदर्शन करायला 24 तास अवेलेबल आहे. तर डोंट वरी, आपण काही तुम्हाला अर्ध्यावट सोडणार नाही. अगदी तुमच्या जीवनात पायापलट केल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही, थोडं लक्षात घ्या. आता पुढची गोष्ट, आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की गोष्ट बॅकग्राऊंड पहा. आपल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येकाचे आई बाबा आहेत. आपल्या आईवडिलांना थोडंसं डोळ्यासमोर आठवून बघा. आपले आई वडील कदाचित स्वतः किती साधेपणात राहत असतील आणि आज आपण जे आहोत, चांगले कपडे घालून इथे बसलेलो आहोत, आपल्याकडे मोबाईल आहे, चांगल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्या आईवडिलांनी आपल्याला पुरवलेल्या आहेत. आपण अजून काही कमवत नाही आहोत, आपलं वय अजून शिकण्याचं आहे, आपण विद्यार्थी आहोत. जर आपण विद्यार्थी आहोत ना, तर आपण आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाच पाहिजे. आपण चांगला अभ्यास केलाच पाहिजे, चांगले मार्क्स मिळवलेच पाहिजे, कारण तेच आपलं कर्तव्य आहे. गेली 12 वर्ष आपण तेच शिकतोय आणि आता जर 10वीत तुम्ही कमी पडलात तर 12 वर्ष ज्या आईवडिलांनी तुम्हाला त्या सिनियर KG पासून आतापर्यंत आणलेलं असेल तर काय वाटेल? लक्षात घ्या, वडिलांनी कदाचित स्वतः चांगले कपडे घेतले नसतील, ते जुने कपडे वापरत नसतील, ऑफिसमध्ये त्याच्यावर भागवलं असेल. आईने तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास जर करत असाल तर ती जागरण करून तुम्हाला चहा देत असेल, सकाळी लवकर उठायचं असेल, जेवण काही नाश्ता करून देत, किती धावपळ करते आपली आई. प्रत्येकाची आई म्हणजे प्रत्येकाची स्वतःच्या आईवडिलांचं ॲटलीस्ट स्मरण करा की आता जर तुम्ही 10वीत अभ्यास करताय आणि तुमचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलांना कसं खुश करता येईल. तुम्ही त्यांना पैसे कमवून देण्याची आता गरजच नाही आहे, तुम्ही फक्त चांगले मार्क मिळवा बस. अहो बघा, ते आईवडिलांच्या चेहऱ्यावर काय आनंद होईल, काय खुश होतील, म्हणजे असं वाटेल की आत्ता म्हणजे माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. पण त्यांना ह्या क्षणी वाटेल तुमचे मार्ग बघून की मी ह्या स्वर्गाला असा हात धरला आहे, स्वर्गाला एक माझ्या मुलीत स्वर्ग आला आहे. हे सगळं
तुम्हाला संधी आहे आता खरंच चॅलेंज घ्या म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टीचा शाप घेता वरदान समजा. तुम्हाला खूप संधी आहे की ह्या वर्षी तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या कौतुकाने आनंद दाखवू शकता आणि हास्य काढू शकता. आता परीक्षा फार जवळ आहे, खूप कमी दिवस आहेत, कमी महिने आहेत, पण अजूनही जर तुम्ही ठरवाल तर तुम्ही खूप काही साध्य करू शकाल. कळतंय पण वळत नाही जमत तर ते आता जमणार आहे, आपण शिकवतो ते कसं करायचं तर आपल्या आईवडिलांचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही क्लासला येतात सर खूप गरजे आहे, तुमच्या शाळेतले शिक्षक म्हणजे भले आता ऑनलाईन असते ते काही कमी म्हणजे कमी क्षमतेचं नाही आहे, सगळे जपते आहेत, म्हणजे चांगल्या शाळेत जातात, चांगल्या क्लासला येतात, चांगले आईवडील चांगलं तुम्हाला सगळं पुरवतात. पण तरी जर तुम्ही स्वतःला कमनशिबी समजत असाल किंवा काही तुम्ही जर त्याच्यात लक्ष देत नसाल, एकाग्र होत नसाल, व्यवस्थित अभ्यास करत नसाल तर तुमच्यासाठी भूतगत तुम्हीच. आता तुम्हाला त्याच्यात आनंद वाटेल की काय नाही काय फरक पडतोय, कमी लक्ष मिळतं काही फरक पडत नाही, हे काउन्सिलर म्हणून समजेल लक्षात घ्या. खूप मुलांना आमच्या हातात येऊन गेलं, तुम्हाला आता वाटत असेल की याला काही महत्त्व नाही आहे आयुष्यात काय करायचं आहे, असं नाही आहे, खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला वाटते पण 10 वर्षानंतर आता ही मुलगी आहे, तिच्याबरोबरची मुलगी लहान बाळ आहे, त्याच्याबरोबरचा मुलगा तो कुठेतरी मोठ्या स्टेजवर गेलेला असतो, कोण मोठा IPS IAS ऑफिसर झालेला असतो, राजकारणात गेलेला असतो, मोठ्या कंपनीचा डायरेक्टर झालेला असतो, आणि त्यावेळी हा बाळ तसाच असतो काही कमी तर त्या ह्यावेळी जो दुसऱ्या मुलाने लक्ष केलेला तो पुढे गेलेला असतो, इंजिनियर झालेला असतो, डॉक्टर झालेला असतो, सर्जन झालेला असतो. आणि मला कुठेतरी ती खंत असते हिंदखंड की त्यावेळी जर मी जरासं अधिक लक्ष दिलं असेल मी त्याच्यासारखा विचारतो, पण मी लक्ष दिलं नाही, मला योग्य वेळेला योग्य किंमत करता आली नाही अभ्यासाची, त्यामुळे आज मी मला मागे पडलं. आणि माझ्या बरोबरच्यांनी चांगला 10वीत अभ्यास केला, 12वीत अभ्यास केला, करिअर चांगलं निवडलं आणि मी मुळात 10वीत मला पर्सेंटेज घडणं आहे, कॉलेज घडणं आहे, माझ्या मित्रमैत्रिणी सगळे माझ्यासारखे त्यांच्याबरोबर राहून मी पूर्ण पाठी पडलो आणि मी पाठीच पडलो. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय हेच वय आहे, हाच क्षण आहे आणि हाच आत्ताचा पॉईंट आहे, हा टर्निंग पॉईंट समजा. टर्निंग पॉईंट समजा बदलायचा आहे ना तर आत्ताच बदला, नाहीतर मग पुढे बदलता येतं. आम्ही मनशास्त्रात खूप हे सगळे कसोटी करतो, खेळ करतो, मोठी मोठी माणसं येतात त्यांचे आयुष्य बदलतो, पण ते खूप मेहनत करावं लागतं आणि त्याच्यात मग डिप्रेशन वगैरे बरेच टेन्शन नैराश्य असतं. पण आता तुमचं वय कसं एका मस्त तुम्ही एका शर्टी एका वयाचा टप्प्यावर आहात, आता योग्य डिसिजन घ्या, योग्य अभ्यास करा, जे वयाला आपल्या गरजेचं आहे ते करा, बघा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि जरी तुम्हाला कळत नसतं तर कसं होणार आहे त्याच्यासाठी आपण मी आता वर्कशॉप घेतो आहे,